स्वामी म्हटलं की रणजित देसाई आणि रणजित देसाई म्हटलं की स्वामी. समस्त मराठी वाचक वर्गाने जुळवलेले हे एक मस्त समीकरणच आहे. पण रणजित देसाई म्हणजे फक्त स्वामीकारच का? वाचनवेड्या डोळ्यांसमोर आणखी काही नवं नक्की तरळते. श्रीमान योगी, राधेय, राजा रविवर्मा, पावनखिंड, रूपमहल ते बाबुल मोरा असे 16 कथासंग्रह, बारी ते शेकरा असे 12 कादंबऱ्या, 12 नाटकं, 15 कविता, 4 चित्रपट कथा आणि स्वामी, श्रीमान योगी, राजा रविवर्मा, राधेय या कादंबऱ्यांचे भारतीय भाषांमध्ये व इंग्रजीतही प्रसिद्ध झालेले अनुवाद. प्रत्येक कलाकृती दर्जेदार, प्रत्येकन प्रत्येक पुस्तक तितकंच तोलामोलाचं. कल्पनेचा दैवी आविष्कार आणि तरीही वास्तवाची गहरी किनार, हे ज्यांना जमलं, ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे सारं अवतरलं, आज इतक्या वर्षानंतरही मराठी रसिक मनावर ज्यांचं साम्राज्य पसरलं आहे ते रणजित देसाई म्हणजे खरोखरच साहित्य विश्वातील स्वामी होते. नमस्कार मित्र हो, कशात सर्व? मजेत ना? ठीक ना? मस्त ना? सध्या तरी घरीच राहा आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. चला तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे प्रसाद दशरथ मोडक. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मराठीत ऐतिहासिक कादंबरीची फार मोठी परंपरा आहे, त्यात रणजित देसाई हे या नामावलीतलं सर्वात वरचं नाव आहे. आजच्या भागामध्ये आपण रणजित देसाई यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांचंच एखादं पुस्तक निवडणार आहोत. चला आपण सुरुवात करूया आजच्या भागाला. रणजित देसाई उर्फ दादा, साहित्याचा राजा, कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड नामक छोट्याशा खेडेगावात दिनांक 8 एप्रिल 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षण इंटरपर्यंत. लहानपणी त्यांना संगीताचा व्यासंग होता. आजीच्या आजारपणात वाचनाचे वेड लागले. एकदा त्यांनी आजीजवळ मला लेखक व्हायचंय असं सांगितले. तेव्हा आजी म्हणाली, मग हे सतार वाजवायचे, संगीत शिकायचे धंदे सोडून दे आणि लेखकच व्हायचं असेल ना तर लक्षात ठेव की तू लेखक हो, पण असा हो की आजवर असा लेखक लोकांनी कधीच वाचला नसेल. लेखक म्हणून यशस्वी होण्याची बीजे बालवयातच पेरली गेली असल्याचे लक्षात घेण्यासारखे आहे. पुढे शालेय शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. तिथे हायस्कूलमध्ये बा ग जोशी नावाच्या शिक्षकांनी रणजितदादांची बुद्धिमत्ता आणि साहित्याची अभिरुची लक्षात घेऊन त्यांच्याकडून हरिभाऊ आपट्यांपासून ते नासी फडक्यांपर्यंत सर्व वाङ्मय वाचून घेतले. तिथून त्यांना वाङ्मयीन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली. महाद्वार नियतकालिकात रवींद्रांच्या गीतांजलीचा त्यांनी केलेला अनुवाद व्य ना कुलकर्ण्यांनी प्रसिद्ध केला. नि रणजितदांची लेखकपणाची नांदी झाली. पुढे एप्रिल 1948 प्रसाद मासिकात भैरव ही कथा प्रकाशित झाली. तिला बक्षीसही मिळाले. पुढे फडके, खांडेकर यांचा सहवासही त्यांना लाभला. फडक्यांच्या अद्भुत शैली आणि खांडेकरांची ध्येयवादी दृष्टी यांच्या संगमातून त्यांची लेखनसृष्टी फुलली. आज आपण रणजित देसाई यांचं शेकरू ही लघु कादंबरी घेणार आहोत. चला आपण सुरुवात करूया शेकरूच्या पुस्तकी सफराला. शेकरा हा तसा खारुताईचा जंगली प्रकार, खारीसारखा दिसणारा पण खारीहून मोठा असणारा, तपकिरी रंगाची झुपकेदार शेपटी लाभलेला जेमतेम 2-3 किलोचा जीव, भीमाशंकर अभयारण्यात महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून ओळख असणारा हाच तो शेकरू शेकरा. अधिक माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शेकरा कादंबरीमध्ये असे काही छोटेखाने प्रसंग आहेत जे वाचकांच्या मनात वन्यजीव सृष्टीविषयी आणि त्यातील पात्रांविषयी उत्कंठा आणि कुतूहल निर्माण करतात. त्यामुळेच वाचक कदाचित ही लघु कादंबरी तितक्याच आत्मीयतेने एका बैठकीत वाचून काढत असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेकरूला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून कथेचा नायक बनवून जंगली जीवनाचं कोडं लेखकाने सोप्या शब्दात मांडलंय. अर्थात जंगलातील गोष्टी विसंगत असताना रणजितजी देसाईंनी ते अगदी सहजपणे वाचकांसमोर ठेवले आहे. त्यातीलच हा एक प्रसंग. भुकेने व्याकुळ झालेलं एक अस्वल मधमाशांचं पोळं खाण्यासाठी झाडावर चढतो
आणि सुरू होतो त्याचा जीवघेणा प्रवास। मधमाशा कसा त्याचा खरपूस समाचार घेतात त्याचं चित्रण ह्यात रेखाटलं आहे। दुसऱ्या ठिकाणी हत्ती आपल्या कळपासोबत जलक्रीडा करत असतो, त्यावेळी त्याला महाभुजंगाचा सामना करावा लागतो। अति आत्मविश्वासापायी आपला गजेंद्र जीव गमावून बसतो। यावेळी आपल्याला डू नॉट सेलिब्रेट अर्ली च्या त्या फुटबॉल व्हिडिओची आठवण आल्याशिवाय राहत नाही। अंगावर रोमांच आणणारे बरेच प्रसंग लेखकाने खुबीने वर्णन केले आहेत आणि त्याला त्यात यशही आलंय। आपल्या कथेचा नायक स्वैर अन स्वच्छंदी स्वभावाचा, आपल्या घरट्यात बसून तो सर्व गोष्टींचा हळूहळू साक्षीदार बनत असतो। लेखकाने वन्यजीव सृष्टीचं, आकाशाला भिडणाऱ्या तिथल्या वृक्षराजीचं, जंगलातील विविध आवाजांचं, डोंगरदऱ्या खळबळणाऱ्या धबधब्यांचं वर्णन हुबेहूब केलंय। सर्व काही निसर्ग नियमानुसार सुरळीत चालू असतं। जंगल काही स्थित्यंतरे अनुभवत असतो, हे बदल जंगलात लागलेल्या वणव्यामुळे होत असतात। उंधुक्याचा खेळ बघणाऱ्या शेकऱ्याला ह्याची सवय नसते, तो त्या तांबड्या प्रकाशाचा अर्थ लावत असतो। सर्व काही होत्याचं नव्हतं होतं, मोठमोठ्याने वृक्ष कडाडून पडतात, जीवाच्या आकांताने सर्व पळत असतात। आता शिकारी आणि सावज यामध्ये भेदभाव उरलेला नसतो, वणव्याचं थैमान शेकरू दुरून बघत असतो। सूर्यास्तावेळी वेळूच्या बेटा शेजारी असणाऱ्या माळरानामध्ये डेरेदार वृक्षाच्या शेंड्यावरून चहूबाजूला नजर फिरवून परिस्थितीचा अंदाज बांधताना आणि भविष्याची चिंता करताना कथेचा नायक हतबल होतो। महाभारतातल्या संजयप्रमाणे शेकरू ते काळ झालेलं रान न्याहाळत असतो, जणू काही युद्धभूमी। एक एक दिवस कुंटीत काढत असतो, आता पक्ष्यांचा किलबिलाट नाही, जलक्रीडा करणारे हत्ती नाही, नाही अस्वल, नाही गवे, नाही आहेत वात्र ठोकपे। कुठे गेले असतील बरं हे? बरं तो वाघ्या वाचला असेल का? शेजारच्या नवीन वनात आपलं ठाण मांडण्यासाठी प्राणी पक्षी प्रवाहाप्रमाणे वाहून जातात। एवढं सगळं होऊनही तो मात्र आपल्याच वनात राहण्याचा निर्णय घेतो। जगण्याची उमेद मनातून तिळतीळ तुटत असताना दोन सशाची पिल्ले त्याला दिसतात। मायेने तो त्यांना आपलंसं करतो, जीव लावतो संगोपनाची जबाबदारीच्या प्रयत्नात असतानाही तीही डोळ्याआड जातात। पुढचं त्यांचं आणि आपल्या शेकरूचं काय होतं हे अनुभवण्यासाठी शेकरूची पुस्तकी सफर करायला काहीच हरकत नाही। लेखक हा त्याचे भावविश्व, त्याची लेखनशैली आणि कल्पनाशक्ती ह्या दोन अस्त्रांच्या जोरावर रेखाटत असतो असं मला तरी वाटतं। प्रत्येक लेखकाची शैली आणि विचारांची साचेबद्धता ठरलेली, पण लिखाणाची प्रगल्भता वाचकांना अफाट आनंद मिळवून देणारी, किंबहुना साहित्यिकाने त्याच्या कक्षाच ठरवलेल्या असतात आणि कधीकधी त्या रुंदावलेल्याही दिसून येतात। प्रकृतीच्या सर्व भागांचं दर्शन घडवणं प्रत्येक लेखकाला जमतच असं नाही। चित्रकाराला एक वेळ त्याच्या चित्राच्या आधारे त्याचा जीवनपट उलगडता येईलही, पण लेखकाला त्याचं साहित्य घडवण्यासाठी आयुष्य संपूर्ण खर्ची घालावं लागतं असं आम्हाला वाटतं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल तर डिसलाईक करा, पण कमेंट्स करायला विसरू नका। चॅनलला ग्रो करण्यासाठी आणि पुढील येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। येणाऱ्या व्हिडिओमध्ये थोडासा विलंब होऊ शकतो, पण कोणीतरी म्हटलेलंच आहे, सब्र का फल मीठा होता है। लेखक आणि बरंच काहीच्या पुढील भागामध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत आज्ञा असावी।